नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आंबट तिखट अशी आचारी भेंडी बनवणार आहोत. तर ही भेंडी लोणच्याच्या मसाल्यात बनवली जातात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवताना सर्वात आधी आपण आचारी मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी 1/4 टेबल स्पून कलोंजी घेतली आहेत, 1/4 टेबल स्पून जिरं घेतलं आहे, 1 टेबल स्पून धनं घेतलं आहे, 1 टेबल स्पून बडीशेप घेतली आहे, 1/4 टेबल स्पून मेथीचे दाणे घेतले आहेत. आता हे सर्व मसाले आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया 1 ते 2 मिनिटासाठी. मसाल्यातून मस्त सुगंध आला की आपण हा गॅस बंद करूया आणि हे मसाले मिक्सरला वाटून घेऊया मस्त. चला तर आपले मसाले तयार आहेत भाजून. आता हे मिक्सरला वाटून घेऊया आपण. मसाले मी मिक्सरला वाटून घेतले आहेत. आता मी त्याच पॅनमध्ये 4 टेबल स्पून तेल घालते. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यात मी जिरं घालते 1 टीस्पून. जिरं तडतडल्यावर आपण त्यात कांदा घालूया. एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतला आहे. चला तर हे सर्व मिक्स करून घेऊया. कांदा आपल्याला सोनेरी रंगाचा होईतोवर भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग चेंज झाला आहे. आता यात मी भेंडी घालते. भेंडी मी 1/2 किलो घेतली होती, ती अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे. आता मी यात मसाला घातला 1 टीस्पून. 1 टीस्पून हळद घालते. मीठ घालते चवीपुरता. लिंबू पिळूया आंबट चव येण्यासाठी. आता या आचारी मसाल्याने भरलेल्या मी 4 मिरच्या घेतल्या आहेत. हा मसाला या मिरच्यांमध्ये भरायचा आहे. हा उरलेला आचारी मसाला घालूया ह्यात. आता ह्यात मी टोमॅटो टाकते. मी 2 मध्यम आकाराची टोमॅटो घेतली होती बारीक चिरून. आता हे सर्व मस्त मिक्स करून घेऊया 1/2 मिनिटासाठी हाय फ्लेमवर. आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि झाकण देऊन 10 ते 15 मिनिटासाठी भेंडी शिजत ठेवूया. 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. ही बघा भेंडी आपली मस्त तयार आहेत. टोमॅटो सुद्धा आपला मस्त शिजलाय. ह्यात पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही, अशीच शिजतात ती. वास एकदम लोणच्यासारखा सुटलाय मित्रांनो. तर मी याची प्लेटिंग करून घेतली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.